नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत चैत्रगौर हळदी कुंकवासाठी आवश्यक असणारे प्रसाद म्हणजे आंबेडाळ चैत्र महिन्यामध्ये जेव्हा रामाचं नवरात्र होत असतं त्या दरम्यान हे हळदी कुंकू केलं जातं त्याला चैत्रगौरचा जा हळदी कुंकू असं म्हणतात तेव्हाही आंबेडाळ प्रसाद म्हणून दिली जाते तर ही आंबेडाळ कशी बनवायची याचं आपण डिटेलमध्ये आज इथे बघणार आहोत तर माझं चॅनल तृप्तीज फूडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आंबेडाळ बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे दोन वाटी चना डाळ वजनी म्हणाल तर ही तीनशे ग्राम आहे आता याला आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया जसं आपण डाळी धुवून घेतो दोन पाण्याने त्याप्रमाणे आपण ही डाळ पण इथे धुवून घेऊया ही अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी भिजत घालायची आणि छान धुवून आता हे पाणी आपण दोन वेळाचं काढून घेऊया आणि इथे पाणी काढून घेतलेलं आहे मी दोन वेळा आणि आता चार तासासाठी आपण भरपूर यात पाणी घालून चार सा चार तासासाठी भिजत घालूया झाकण ठेवून देऊया आणि चार तासानंतर मी छान डाळ फुगल्यानंतर पुढलं प्रोसिजरकडे आपण वळूया तर इथे मी काही तयारी करून घेतली आहे ती मी पुढे सांगणारच तर पहिले तर मी डाळमधलं पूर्ण पाणी काढून घेतलं डाळ छान इथे फुगलेली आहे आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे चना डाळ आणि याच्यामध्ये आपण काही वस्तू आता इथे टाकून घेऊया सात आठ हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहे मी आणि दोन काड्या कडीपत्त्याच्या टाकून घेऊया इथे आणि चवीनुसार मीठही इथे घालून घेऊया एक ते सव्वा चमचा मी इथे मीठ घालत आहे आणि त्याचप्रमाणे थोडेसे अर्धा चमचाभर जिरे घालूया आणि थोडं आल्याचे तुकडे छान बारीक काप करून घ्यायचे कारण ते छान बारीक झाले पाहिजे म्हणून बारीक कापच घालायचे आल्याचे मोठे तुकडा घालायचा नाही आल्याचा आणि साखर घालून घेऊया कारण ही डाळ आहे आंबा आंबट असतो तर टेस्ट बॅलन्स करण्यासाठी एक ते दीड चमचा मी इथे साखर घातली आहे आणि इथे खोबऱ्याचे पण बारीक तुकडे करून घ्यायचे एकदम बा पातळ स्लायसेस करून घ्यायचे खोबऱ्याचे जेणेकरून व्यवस्थित ते बारीक झाले पाहिजे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालायचा याच्या सुरुवातीला अगदी थोडं पाणी घातलं आहे आणि याला मिक्सरला लावून घेऊया आपण आणि मिक्सरमध्ये याला फिरवून घेऊया तो तर थोडंसं फिरवल्यानंतर बघितलं तर हे खूप पुष्कळच ड्राय कोरडं कोरडं आहे तर याच्यात अजून थोडंसं पाणी घालते मी खूप जास्त पाणी नाही घालायचं खूप रनी नाही झालं पाहिजे हे घट्टच राहिला पाहिजे तर याला असं चालूबंद बंद करत आपण दळायचं जेणेकरून खूप एकदम त्याची पेस्ट पण नाही झाली जा पाहिजे आणि दाणेदार हे आपल्याला मिळायला पाहिजे थोडा वेळ फिर फिरवल्यानंतर एकदा चांगली डाळ हलवून घ्यायची ढवळून घ्यायची खालची डाळ जी पन रही सबन, पन है, आहे वरती काढायची जेणेकरून डाळ पण नाही राहिली पाहिजे सबण आणि एकदम पेस्ट पण नाही झाली पाहिजे आणि दाणेदार आपले आंबेडाळ इथे तयार झाली पाहिजे तर अशा प्रकारे मी ही डाळ इथे वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय दाणेदार आहे पातळ नाही करायची याला आपण इथे असंच खाऊ शकतो परंतु याला फोडणी दिली जाते मोहरीची तर मी एकच ते सव्वा चमचा तेल इथे छान कडकडीत गरम केलं आणि त्यात छान एक चमचा मोहरी तडकवून घेतली आहे मोहरी छान तडतड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक काडी कडीपत्त्याची टाकून घ्यावी अजून आणि आता हा तडका जो आहे डाळीमध्ये घालण्यापूर्वी याच्यामध्ये एक चमचाभर मी ते हळद घालत आहे आता हा तडका आपण डाळीला देऊन घेऊया खमंग असा मस्त वास सुटला आहे डाळीचा खमंग फोडणीचा एकत्र असा छान आणि याला थोडं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही म्हणाल याच्यात आंबे डाळ आहे तर आंबा तर तुम्ही घातलाच नाही तर आपल्याला शेवटी याच्यात आंबा घालायचा आहे थोडीशी इथे डाळ मी मिक्स करून घेत आहे आता मी इथे एक कैरी घेतली आहे साधारण दोनशे ग्रॅम ती कैरी आहे आणि आंबट कैरी आहे त्याच्यामुळे खूप जास्त कैरी नाही घालायची इला इचे साल काढून इला मी किसून घेत आहे आणि मग त्यानंतर मी याच्यामध्ये याला घालून घेणार आहे तर इथे आपल्याला कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे ही कैरी इथे वापरावी लागेल तर ही कैरी बऱ्यापैकी आंबट आहे त्याच्यामुळे मी इथे एकच कैरी वापरली आहे जास्त कैरी नाही वापरायची जास्त आंबट नाही करायचं कारण हे आपल्याला नुसतंच खायचं असतं तर जास्त आंबट झालं तर ते खावलं जात नाही त्याच्यामुळे आपली कैरी किती आंबट आहे त्याच्यावरती ते ठरवायचं की आपल्याला याच्यात कैरी किती घालायची आणि ही अशी किसूनच घातली जाते तुम्ही म्हणाल मिक्सरमध्ये पण वाटू शकतात तर डाळीबरोबर मिक्सरमध्ये पण वाटू शकतात पण ह्याची पद्धत अशीच आहे की कि किसलेली कैरीच यात घातली जाते त्याची एक चव खूप छान येते तर व्यवस्थित इथे मिक्स झालेला आहे आणि आंबेडाळ इथे आपली नैवेद्यासाठी तयार झालेली आहे हळदी कुंकवासाठी ही आंबेडाळ नेहमी केली जाते चैत्र महिन्यामध्ये जे हळदी कुंकू करतात तेव्हा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आस्वाद घ्या